दिल्लीत सध्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री 3 दिवसांपासून उपराज्यपाल यांच्या घरात उपोषण करून ठिय्या आंदोलन करतात. तर इकडे भाजप कार्यकर्त्यांनी नौटंकी करून मुख्यमंत्री यांनी पिण्याचं पाणी जनतेला द्यावं असं म्हणत मुख्यमंत्री निवासाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आपचे कार्यकर्ते आमदार गायब झाल्यानं आपचा पंडाल ओस पडला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी. दिल्लीत एक अभूतपूर्व आंदोलन आणि आपत्कालीन अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री राज्यपालांच्या घरामध्ये गेल्या 3 दिवसापासून ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत आणि उपोषण सुद्धा करत आहेत. आणि एकीकडे दिल्लीतली जनता मात्र मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर पाणी द्यावं याच्यासाठी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेली आहे. आपण बघू शकतोय मुख्यमंत्री केजरीवाल यांचं घर आहे, पोलिसांचा मोठा गराडा पडलेला आहे, तणावाची परिस्थिती आहे. समोरचा पंडाल आपण बघू शकतोय. या ठिकाणी काल सकाळपासून जे आहे ते आम आदमी पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते सुद्धा केजरीवालांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसले होते, धरणे देत होते. परंतु आज ते कुणी नाहीये आणि दिल्लीच्या जनतेच्या वतीनं काही भाजपचे कार्यकर्ते आता मुख्यमंत्री निवासासमोर ठिय्या देऊन बसलेत. काय त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊ. या किसले बैठे हो, क्या मांगे? हम संगम बिहार से आए हैं. हमारे संगम बिहार में पानी निकासी नहीं है. पानी 3-3 फुट भरा हुआ है मेन रोडों पे और 5-5 दिन, 6-7 दिन पे, 10-10 दिन पे पानी आ रहा है. लोग त्राई त्राई हैं और वहाँ कोई देखने वाला नहीं. आधी बार गंदा पानी. और संगम बिहार में दो दो विधानसभा के विधायक रहते हैं. उनकी विधानसभा इंक्लूड है बिल्कुल. एक रोड संगम बिहार विधानसभा में आता है, एक लोग देवली विधानसभा में. दोनों रोडों पर 3-3 फुट पानी है. निकलने का रास्ता नहीं है, कहीं से निकल नहीं सकते आप. बहुत बुरी हालत है. कई बार इनसे संपर्क किया, विधायक के ऑफिस में गए दिनेश मोनिया के, उन्होंने धक्का दे दिया, एक महिला का हाथ मोड़ दिया. इस वजह से यहाँ आए, अंदर जाने नहीं दे रहे हैं. मुझे बताइए कि आपके लोग बोल रहे हैं कि आप बीजेपी के लोग हो और आप यहाँ पर झगड़ा करने के लिए आते हैं. नहीं, झगड़ा हमने किससे किया? और हम बीजेपी के, अगर बीजेपी के लोग हैं तो हमारा गुनाह है क्या? हम संगम बिहार में रह नहीं सकते क्या? हमें पानी नहीं देंगे, पिक एंड चूज करेंगे क्या केजरीवाल जी? अगर हम बीजेपी के लोग हैं तो हमको, हमें फांसी दे देंगे, हम प्यासा मार देंगे, हमें निकलने नहीं देंगे घर से क्या? बताइए. ये जो कर रहे सीएम, तो आप लोगों का सहमत है आम दिल्ली की जनता का? क्या क्या कर रहे हैं वो? ये जो उपोषण पे के लिए बैठ गए वहाँ पर नौटंकी कर रहे हैं. ये क्या नौटंकी कर रहे हैं? नौटंकी कर रहे हैं हरदम. नौटंकी इनका मुख्यमंत्री के धरने पे बैठता है हर बार. आपण बघू शकतोय की लोक चिडलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काम करावं, जनतेचे प्रश्न सोडवावे, परंतु ते करण्याच्या ऐवजी नौटंकी केली जाते अशा पद्धतीचा आरोप हे सगळे लोक करतायत. 3रा दिवस आहे, अजूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतः धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन आणि उपोषण करत बसले आणि दिल्लीची जनता मात्र त्यांचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या समोर येऊन बसली आहे. कॅमेरामन सक्सेनासह सागर वैद्य, न्यूज 18, लोकमत, दिल्ली.